नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल। आपण बघा, एक नाटक पाहतोय, अतिशय सुंदर असं स्किट आहे बोलणं आहे। यामध्ये ऑल द बॉडी पार्ट्स हॅव केम टुगेदर अँड दे आर trying to speak with each other. First of all, we have seen hands have been spoken, the legs have been spoken, feet have been spoken, eyes have been spoken, ear has been spoken. Now it's time to the listen what the nose wants to say. Ata baga nose kay mhanto, nose mhanje nak. I breathe day and night. Kay mhanto te, I breathe day and night. मी दिवस असू दे, रात्र असू दे, डे म्हणजे दिवस अँड नाईट म्हणजे रात्र। ब्रीद म्हणजे श्वास घेणे, आपण ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, विज्ञानामध्ये आपण शिकला असेल। मग हे जे काम आहे, श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर सोडणं, इट इज अ वर्क ऑफ अ नोज। हे कुणाचं काम आहे बाळांनो? हे नाकाचं काम आहे। आय कॅन नेवर रेस्ट, मी कधीच विश्रांती घेत नाही, हे महत्त्वाचं आहे। याला तुम्ही काय करणं गरजेचं आहे? अंडरलाईन करणं गरजेचं आहे बाळांनो। जर नाकानं विश्रांती घेतली, बघा, जर नाकानं विश्रांती घेतली, रेस्ट म्हणजे विश्रांती घेणं, तर काय होणार आहे? मी वी मे डाय, आपला मृत्यू होऊ शकतो, पण मरणार। त्यामुळं नाक कधीच विश्रांती घेत नाही। विश्रांत न घेता, न थांबता, न थकता ते श्वास घेत असते। आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल। स्मेल म्हणजे वास घेणे। मला प्रत्येक गोष्टीचा वास इथं घेणं गरजेचं आहे। मग एखाद्या फुलाचा असू दे किंवा एखाद्या सुगंधाचा असू दे, प्रत्येक सुगंध मला घेणं गरजेचं आहे। मग तो चांगलाही असेल, वाईट असेल, सुगंधही असेल किंवा दुर्गंधही असेल, गुड बॅड ऑर बेस्ट, चांगला असू शकतो, वाईट असू शकतो, बेस्ट उत्तम उत्कृष्ट असू शकतो, प्रत्येक वास इथं घेणं मला गरजेचं आहे, अपेक्षित आहे। आय मस्ट स्मेल। अँड वॉट अबाउट युअर माउथ? आता हे सगळं झालं, तोंड प्रत्येकाला विचारते, कानात तुझं काय काम, डोळ्याचं काय काम, नाकाचं काय काम। मग आता नाकच तोंडाला विचारते, सगळं बरोबर आहे पण तुझं काय काम आहे? माउथ। आता तोंड बघा काय म्हणतं, माउथ। ओ यु नो काय म्हणतं बघा, माउथ। माउथ सेज, माउथ म्हणजे तोंड। ओ यु नो आय ओपन अँड शट अँड स्माइल। मी तोंड उघडू शकतो, तोंड बंद करू शकतो, अँड स्माइल। ओपन म्हणजे उघडणे, शट म्हणजे बंद करणे, अँड स्माइल हसू शकतो, अँड आय कॅन स्माइल, मला हसता येतं बाळा। हसणं हे माझं काम आहे, रडणं हे माझं काम आहे। आय स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे, मी बोलतो। आय ईट, मी खातो। आय ड्रिंक, मी पितो। सिप, स्लप, च्यू अँड बाईट, मी उघडू शकतो, खाऊ शकतो, चावू शकतो, बघा मी काय काय करू शकतो। बट डू आय गेट एनी ऑफ द फूड? बट डू आय गेट एनी ऑफ द फूड? जरी असं असलं, मी अन्न खाऊ शकतो बाळानं। मी तोंड उघडू शकतो, तोंड बंद करू शकतो, हसू शकतो, मी बोलू शकतो, मला बोलता येतं, मला खाता येतं, मला पिता येतं, पण बाळानं मला काही अन्न मिळतं का? मला काहीच मिळत नाही। नो नाही म्हणतं ते बिचार। नो काय म्हणतं बघा ते, इट सेज नो, इट ऑल गोज टू द लेझी बेरी। मी जे जे काय खातो आहे ते काय माझ्या तोंडात राहत नाही। काय म्हणतं बघा, मग कुठं जातं ते? लेझी बेली, आळशी पोट आहे। बेली म्हणजे पोट, आळशी आहे ते, काय काम करत नाही, काय नाही, नुसतं खायचं प्यायचं तेवढंच बसायचं आणि शांत सगळं सुटवून ठेवायचं। इज इट राईट? इज इट राईट? बरोबर आहे का हे?
मग पोट काही काम करत नाही. द बेली डझंट डू एनी वर्क. बघा हे जे पोट आहे, पोट कसं आहे, आळशी आहे. पोट कोणतंच काम इथं करत नाही, आळशी आहे पोट हे. असं काय म्हणतं मग तोंड बघा, हे सगळं काम मीच करतो राव. मी बोलतोय पण, मी खातोय पण, मी पितोय, स्लेप स्लप चू बाईट काय काय करू मी, पण मला मात्र काय मिळत नाही, फूड मिळत नाही, मला मात्र अन्न मिळत नाही. ते कुठं जातं, त्या आळशी पोटाकडं जातं. मग हे ऐकून पोट शांत बसेल का, बेली शांत बसेल का, नाही. ऑल आता बघा काय म्हणतात, सगळे म्हणतात यस बरोबर आहे तुझं, ऑल दॅट्स राईट, बरोबर आहे, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. द बेली डझंट डू एनी वर्क. हे जे पोट आहे, पोट काय करते, पोट काहीही काम करत नाही, शांत बसून असतं, खादाड आहे ते पोट म्हणतं. आता बघा हे म्हटल्यानंतर बेलीला राव घेतो, चिडतो ते आणि म्हणतं बेली दॅट्स नॉट राईट, बरोबर नाही आहे, तुम्ही जे बोलताय ते बरोबर नाही, चुकीचं आहे, दॅट्स रॉंग, वॉट एवर यू आर स्पीकिंग आर वॉट एवर यू आर ब्लेमिंग यू आर टोटली रॉंग, तुमचं चुकतं आहे, तुम्ही खूप चुकीचं बोलताय. आय डू अ लॉट ऑफ वर्क, सगळ्यात जास्त काम मी करतो आहे, सगळ्यात जास्त काम माझं आहे बळानो, बट इट गोज ऑन इन साईड मी, यू कॅन्ट सी इट बट आय डू वर्क. बघा तुम्हाला दिसत नाही ते, तुम्हाला दिसत नाही पण मी काम करतो, मी कोणाला दिसत नाही, सगळं आत जाते माझ्या, कुठं जाते आत, इट गोज ऑन इन साईड मी बट आय डू वर्क, मी काम करत नाही, मी काम करतो, खूप करतो. आता काय काम करतं बघा, हे बघा बेली इथं सांगते, हा काय आहे, हा बेली म्हणजे तोंड, आपलं पोट काय करते बघा ते काम. बघा वाय कांट वी सी इट, मग लगेच डोळ्याला प्रश्न पडतो, काय म्हणतात बघा डोळे, वाय कांट वी सी इट, मग आम्हाला का दिसत नाही ते, तू म्हणतोयस ना मी सगळं काम करतो, खूप काम करतो, आम्हाला का दिसत नाही मग ते, माझे माझं काय काम आहे, बघण्याचं काम आहे, तर मला का दिसत नाही सांग मग. इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क, कारण तू काहीच काम करत नाहीस, डोळे म्हणतात. बघा सगळ्यात अवयव एकत्र आलेत आणि त्याला आरोप करतायत, पोट काय आहे, काहीही काम करत नाही, काही काम करत नाही पोट, असं म्हणतात ते. आणि त्यामुळं काय करावं, पण त्यामुळं इथं पोटाला काहीतरी करणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. लगेच हँड्स हात सामील होतात. द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. तुझं एकच काम आहे हात म्हणतात, खायचं, फक्त चांगलं चांगलं खायचं, चांगलं जेवढं अन्न दिसतं आहे तेवढं खायचं, फक्त तू खायचं काम करतोस. पोट खायचं काम करतंय आणि काम करतोय, काम कोण करते वळणं, हात काम करतात, पाय काम करतात, डोळे काम करतात, नाक काम करतं, पण पोट, पोट मात्र काय, फक्त खाणे, खायचं प्यायचं झोपायचं, एवढंच काम आहे पोटाचं. फीट यू डोंट मूव अ स्टेप. आता लगेच पाय काय म्हणतो बघा, पाय म्हणतो यू डोंट मूव अ स्टेप, एक पायसुद्धा पुढं टाकत नसतो. Why should we work to give you a food? आणि मग तू कायच काम करत नाहीस, तू चालत नाहीस, मग आम्ही का तुला अन्न द्यायचं, का तुझ्या पोटाला घालायचं, असं ते म्हणतात. ऑल वी ओन्ट वर्क फॉर यू, वी ओन्ट वर्क फॉर यू, यू ओन्ट गेट एनी फूड नाव. आता बघा सगळे लोक येतात, आता सगळे लोक खात, पाय, कान, नाक, डोळे, तोंड सगळे एकत्र आले आणि म्हणतायत, आता आम्ही काय करणार नाही, तुझ्यासाठी काम करणार नाही. वी वोंट वर्क फॉर यू,
यू वोंट गेट एनी फूड नाव, आता तुला मात्र काहीच अन्न मिळणार नाही असं ते म्हटलेले आहेत। आणि असं म्हटल्यानंतर आता काय होते पुढं हे आपण काय करूया उद्याच्या तासाला बघूया। आता तुम्ही विचार करायचा, जर पोटाला काही मिळालं नाही, पोटाला काही अन्नच मिळालं नाही, तर आपण चालू शकतो का, आपल्याला बोलता येईल का, याचा विचार करा बाळांनो। नाही ते तुम्ही थिंक, यू हॅव टू थिंक अबाउट दॅट। तर ठीक आहे, आज आपण इथं थांबूया, राहिलेला भाग आपण उद्या पाहूया। ओके, हॅव अ नाईस डे टू माय डियर स्टुडंट्स। थँक्यू।